पुणे लाईव्ह न्यूज. खेड तालुक्यात शनिवारी 26 जून 2021 रोजी 38 गावे आणि 3 पालिकांमध्ये 98 रुग्ण मिळाले आहेत, तर 3 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. अंबेठाणे येथील 73 वर्षीय पुरुषाचा जम्बो हॉस्पिटल या ठिकाणी 13 जून 2021 रोजी मृत्यू झाला आहे. चिंबळी येथील 25 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी 12 जून 2021 रोजी मृत्यू झाला आहे. आणि कडूस येथील 75 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी 8 जून 2021 रोजी मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित होत नसल्यानं आणि कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने पुढील काळात पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. शनिवारी 26 जून रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 31,430 झाला आहे. यापैकी 30,459 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात 171 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 519 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 452 इतका झाला आहे. 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 71 रुग्ण, चाकणमध्ये 10 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 16 रुग्ण असे एकूण 98 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: अंबेठाण या ठिकाणी 2 रुग्ण, आसखेड बुद्रुक या ठिकाणी 2 रुग्ण, भोसे या ठिकाणी 1 रुग्ण, चरहोली खुर्द या ठिकाणी 3 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 2 रुग्ण, दोंदे या ठिकाणी 1 रुग्ण, गोणवडी या ठिकाणी 1 रुग्ण, गुळानी या ठिकाणी 9 रुग्ण, गुंडाळवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, होलेवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, जवळके बुद्रुक या ठिकाणी 2 रुग्ण, कडूस या ठिकाणी 1 रुग्ण, कणेरसर या ठिकाणी 1 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, खालुंब्रे या ठिकाणी 1 रुग्ण, खराबवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, कुरकुंडी या ठिकाणी 1 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 4 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 9 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 1 रुग्ण, निमगाव या ठिकाणी 1 रुग्ण, पाईट या ठिकाणी 3 रुग्ण, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 2 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 5 रुग्ण, रासे या ठिकाणी 1 रुग्ण, सांडभोरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, संतोषनगर या ठिकाणी 1 रुग्ण, सातकरस्थळ या ठिकाणी 3 रुग्ण, शिवे या ठिकाणी 1 रुग्ण, वडगाव पाटोळे या ठिकाणी 2 रुग्ण, वराळे या ठिकाणी 1 रुग्ण आणि येलवाडी या ठिकाणी 1 रुग्ण असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.